किसान परिवार के एक मासूम बच्चे पर बिल्ली ने हमला कर दिया। कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत हुए इस हादसे से सोमवार दोपहर से समता नगर मलका कॉलोनी परिसर में शोक की लहर तौर पर है। मिली जानकारी के अनुसार समता नगर मलका कॉलोनी में अजय पाटिल रहते हैं और वो पेशे से एक किसान है। बीते कुछ दिनों पहले उन्होंने खेत में छिड़काव के लिए जहर लाकर रखा था, जिसका डिब्बा उन्होंने अलमारी पर रखा था। सोमवार की दोपहर वो घर के बाहर गए थे। वहीं उनकी पत्नी घर के कामों में व्यस्त थी। उनका 1.5 साल का बच्चा रियांश उर्फ मुन्ना घर में खेल रहा था। इस दौरान अलमारी पर रखा डिब्बा एक बिल्ली ने नीचे गिरा दिया, जो पूरे घर में फैल गया। इस दरमियान नीचे खेल रहे मुन्ना ने अनजाने में जहरीला हाथ अपने शरीर पर रखा और वही हाथ अपने मुंह में डाल दिया। कुछ देर बाद जब मुन्ना की माँ घर आई, तब उन्होंने मुन्ना को उठाकर उसके हाथ धोए, उसे नहला के भी दिया। कुछ देर बाद जहर ने अपना असर दिखाना शुरू किया। मुन्ना की तबीयत बिगड़ने लगी। उसे निजी अस्पताल और उसके बाद मेयो में भर्ती कराया गया। यहाँ उपचार के दरमियान मंगलवार को करीब 3 बजे के पास मुन्ना की मृत्यु हो गई। 1.5 वर्ष होता तो खेड़त होता, तो मी झाड़ू मारत होती आणि माझी सासू तिकडे आंघोळीला पाणी टाकून दिलं, त्या आंघोळीला गेली आणि मग मी बाहेरून आली तर पूर्ण त्याचे कपडे वगैरे पूर्ण भिजले होते आणि चांगल्या पूर्ण कपडे ओले होते, मी हात पाय धुवून दिलं त्याच्या, मग आपल्या आजीसोबत खेळला तो। चांगला असं वाटलंच नाही की बा पिली असेल त्यांनी, पण मग थोड्या वेळाच्या बाद मी आंघोळीनं आली, त्याला घेतलं, तो माझ्याकडे येत होता, तर मग तो असा चक्कर आला त्याला, तर मग तेव्हा आम्ही ना फोन केला ह्याच्या त्याच्या पप्पाला, आणि मग घरी बोलवलं, दवाखान्यात घेऊन गेलं, रुग्णालयात पण होता, मग तिथं नेलं, तिथं ते पोटातलं वगैरे काढलं पॉइजन, आणि मग त्याला तिकडे इथं नाही होत म्हणे इलाज म्हणे, जेवढी सुविधा तिकडे आहे म्हणे मेओमध्ये तेवढी इथं नाही आहे म्हणे, मग तिथून लिहून दिलं, मग तिकडे नेलं। की ज्या वस्तू लहान मुलांच्या हातामध्ये सहजासहजी येऊ नये किंवा योगायोगाने ते खाली पडून कुठेतरी असलं काहीतरी निष्काळजीपणा होऊन जीवास घातक असं काही होऊ नये, याबद्दल काळजी घ्यायची आहे पालकांनी, एवढंच मी आवाहन करते त्यांना। वडिलांनी शेताच्या कामासाठी आणलेलं होतं ते आणि सज्जावर ठेवलं, त्यांनी ते काळजी घेतलेली होती की सज्जावर वरती लपूनच ठेवलेलं होतं, मात्र योगायोग असा झालेला होता की ती मांजर आली, मांजरीने ते पाडलं आणि ते लिक्विड पसरलं, जिथे तो मुलगा खेळत होता ते लिक्विड तिथे सांडलं गेलं आणि त्याच्यामध्येच तो मुलाला वाटलं की ते पाणी आहे, पाण्यामध्ये खेळल्यासारखं तो त्या मुलगा त्या लिक्विडसोबत खेळायला लागला आणि त्याची जी वाफ आहे तोंडाला जे लागलेला आहे स्पर्श, त्याच्यामुळे मग त्याला ते रिॲक्शन आलं आणि त्याच्यानंतर उपचारादरम्यान तो मरण पावला। किती वाजता ही घटना घडली? दिवसाची आहे, साधारण 1400 वाजताची घटना घडलेली आहे दुपारी। आई आपल्या कामामध्ये व्यस्त होती आणि मुलगा इथे खेळत होता, वडील नव्हते तेव्हा घरी। इस घटना से समता नगर परिसर में शोक का वातावरण है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।